आज राज्यातल्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण दोडामार्ग भागात पावसाचा शिडकावा झालाय, त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत आहेत. तर कोल्हापुरातही दाट धुकं आणि रिमझिम पाऊस आहे. सकाळी 10 वाजताही गाड्यांचे लाईट लावून गाड्या चालवाव्या लागतात. बेळगावमध्येही ढगाळ वातावरण आहे. अचानक बदललेल्या या हवेमुळे बागायतदार चिंतेत आहेत. जे 24 तास तूर खरेदीतील गोंधळ उघडकीस आणल्यानंतर अखेर सरकारला जाग आली असून तूर खरेदीची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून सरकारी तूर खरेदी केंद्रावर तूर खरेदीला सुरुवात झाली होती, मात्र शेतकऱ्यांकडून मर्यादित तूर खरेदी केली जात होती, त्यामुळे उरलेल्या तुरीचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. ही बाब जी 24 तास आधोरेखित केल्यानंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण तूर खरेदीचं आश्वासन दिलं, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होत नव्हती. सरकारनं काल रात्री हेक्टरी 5.5 ऐवजी 13 क्विंटल तूर खरेदी करण्याचे आदेश दिलेत, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारनं हमीभावानं तूर उत्पादक शेतकऱ्याकडून तूर खरेदी करण्याची घोषणा केली होती, मात्र अजून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र सुरू झाली नाहीयेत. जी सुरू आहेत ती ओस पडून आहेत. या खरेदी केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करायची आहे, त्यालाही अल्प प्रतिसाद मिळतोय. मुंबईत गोरेगावमध्ये सकाळी भीषण आग लागली. गोरेगावमध्ये ओबेरॉय मॉलजवळच्या इटालियन इंडस्ट्री इस्टेटमध्ये एका कारखान्यालाही आग लागली. हा कारखाना कापड्याचा होता, त्यामुळे आग झपाट्यानं पसरली. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे पाण्याची कमतरता असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवायला वेळ लागतोय. दर 3 महिन्यांनी होणाऱ्या प्रदेश भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेची नाराजी तसंच काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातमिळवणीविषयी कोणतीच चर्चा झालेली नसल्याचं सूत्रांनी म्हटलंय. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. बैठकीत कोरेगाव भीमा प्रकरणाचे भाजपवर झालेले परिणाम याविषयी चर्चा झाल्याचं सूत्रांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे संघटना बांधणी, बूथ प्रमुखांची स्थिती, जिल्हानिहाय पक्षाची कार्यालयं याबाबत चर्चा झाल्याचं पक्षातल्या सूत्रांचं म्हणणं आहे. बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार आणि सुभाष देशमुख उपस्थित होते. महाराष्ट्र अवकाश आणि संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण 2018 जाहीर करायला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या धोरणानुसार राज्यात 5 वर्षात 200 कोटी डॉलर गुंतवणुकीसह 1 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवण्यात आलंय. या क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना भांडवल उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनामार्फत 1000 कोटी रुपयांचा निधी उभा करण्यात येणार आहे. संरक्षण धोरणाअंतर्गत राज्यात या क्षेत्राशी निगडीत पुणे, नागपूर, अहमदनगर, नाशिक आणि औरंगाबाद या 5 ठिकाणी संरक्षणविषयक उत्पादनांची विशेष निर्मिती स्थळं स्थापन केली जातील. या क्षेत्रात SME उद्योगांना भांडवलाची समस्या राहू नये यासाठी राज्य शासनामार्फत 1000 कोटी रुपयांचा निधी उभा करण्यात येणार आहे. या निधीचं व्यवस्थापन व्यावसायिक फंडामार्फत केलं जाईल. राज्य शासनाच्या वतीनं या फंडासाठी MIDC मार्फत अंशदान देण्यात येईल. तसंच संरक्षण क्षेत्रातील अनन्य गरजा लक्षात घेऊन प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार टेस्ट रेंज तसंच स्टोरेज सुविधा यांच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणुकीला परवानगी असेल. निवडणुका आता 1 वर्षावर येऊन ठेपल्या असताना भाजप सेना सरकारनं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबद्दल हालचाल करायला सुरुवात केली आहे. मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत स्मारकाबद्दल विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले. हे स्मारक सध्याच्या मुंबईतील महापौर निवासस्थानी असणार आहे. तर या प्रकल्पाचा आराखडा राज्याचा नगरविकास विभाग, पर्यावरण विभाग आणि मुंबई महानगरपालिका करणार आहे. सध्या नाराज असलेल्या शिवसेनेला खुश करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मात्र या निर्णयाचा राजकारणाशी काहीही संबंध नसल्याचं उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितलंय. अंधारात झाडाला धडक दिल्यानं पहाटेच्या सुमारास पालघर माहीम रस्त्यावर 5 जणांचा जागीच मृत्यू झालाय. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं प्रथमदर्शनी पुढे येत आहे. गाडीत प्रवास करणारे 5ही जण तारापूरचे होते. 5ही जण दगावल्याचं सध्या कळत आहे. संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन, त्यानिमित्तानं शेवगाव नगरीत मोठा उत्साह दिसतोय. 140वा प्रकट दिनाच्या निमित्तानं शेगाव गजबजून गेलाय. तब्बल 771 दिंड्या शेगावमध्ये दाखल झाल्यात. दुपारी श्रींची पालखी शहरातून निघणार आहे. प्रकट दिनानिमित्त संस्थांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. काकड आरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. सकाळी 10 वाजता यज्ञाची पूर्णाहुती झाली आहे. दुपारी 2 वाजता श्रींच्या पालखीचा रथ मेणा गज अश्वांसह नगर परिक्रमा करेल.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या बस प्रवासात भाडेवाढ करण्यात आली आहे. सध्या बसच्या प्रवास भाड्यात 20% वाढ झाली आहे. ही भाडेवाढ आजपासून लागू होती आहे. मात्र एसी बसच्या प्रवास भाड्यात 25% कपात करण्यात आली आहे. राजाची आज्ञा दर्शवणाऱ्या 11व्या शतकातील गधेगळ शिलालेखाचं स्मारक बदलापुरात साकारण्यात आलं आहे. अशा प्रकारचं हे महाराष्ट्रातलं पहिलं स्मारक आहे. राज्यात सापडलेलं बहुतांश गधेगळ हे मराठीत कोरलेले आहेत तर काही अरबी भाषेत आहेत. गधेगळ सापडणं ही दुर्मिळ बाब असून असे दुर्मिळ गधेगळ पाहण्याची संधी बदलापूरकरांना या स्मारकाच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. 10व्या शतकात शिलाहार राजांच्या महाराष्ट्रातील राजवटीत निर्माण झालेला हा शिलालेख केवळ एक लिखित पुरावाच नाही तर राजाच्या आज्ञेची भीती घालणारा आणि त्या काळातील महिलांचं सामाजिक स्थान दर्शवणारा एक स्तंभ आहे. कला संस्कृती परिवाराच्या वतीनं देण्यात येणारा कला कृतज्ञता पुरस्कार अभिनेता जॅकी श्रॉफ यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झालं. यावेळी आपल्या खास शैलीत मराठी गाणं गाऊन उपस्थितांची वाहवा मिळवली. पडद्यामागे कार्यरत असणाऱ्या कलाकार आणि तंत्रज्ञांचा यावेळी विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. पाहूया देश विदेशातल्या बातम्या. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत उत्तर देणार आहेत. लोकसभेत त्यासाठी दुपारी 12 वेळ निश्चित करण्यात आली आहे. काल दिवसभर धन्यवाद प्रस्तावावर सर्वपक्षीय नेत्यांनी आपले विचार मांडले. भाजपच्या सदस्यांनी मोदी सरकारच्या कामांचा पाडा वाचला तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरीत परिणामावरून लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगेंनी टीका केली. जीएसटीच्या चढ्या दरांमुळे देशातील सामान्य जनतेवर ताण येत असल्याचंही खरगे म्हणाले. याशिवाय सरकारच्या पाकिस्तानशी असणाऱ्या संबंधांबद्दलही खरगेंनी टीका केली. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांविषयी टीका करताना खरगेंनी कुठे 56-इंची छाती असा सवाल विचारला. पंतप्रधान देशाबाहेर जाऊन मोठमोठ्या गप्पा मारतात मग संसदेत का बोलत नाहीत असा प्रश्न खरगेंनी विचारला. राहुल गांधींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. फ्रान्सकडून भारतानं विकत घेतलेल्या राफेल विमानाच्या सौद्याबाबत माहिती द्यायला मोदी सरकारनं नकार दिला. या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या व्यवहारातल्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका विश्वसनीय व्यक्तीसोबत जाऊन स्वतः हा करार केला होता. मात्र राष्ट्रीय सुरक्षेसाठी या व्यवहाराचे तपशील देता येणार नाहीत असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. हा करार करताना जुने निकष बदलले गेले. या व्यवहाराचे तपशील संसदेतही सादर होत नसतील तर या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट आहे असा आरोप राहुल गांधींनी केलाय. हा व्यवहार करताना पंतप्रधानांसोबत असलेली ती विश्वसनीय व्यक्ती कोण याबाबत मात्र कोणीही स्पष्टपणे बोलताना दिसत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज पतधोरण आढावा जाहीर करणार आहे. गेल्याच आठवड्यात सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतरचं हे पहिलं द्विमासिक पतधोरण आहे. देशातली वाढती महागाई पाहता व्याजदरात कपातीची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 2 दिवसीय पतधोरण समितीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीतील निर्णय आज जाहीर होणार आहेत. रिझर्व्ह बँकेनं यापूर्वीच्या दोन्ही द्विमासिक पतधोरणात कोणतेही बदल केलेले नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये उन्नावमधील एका बनावट डॉक्टरमुळे 46 जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. बांगरमऊ तालुक्यातली ही घटना आहे. राजेंद्र कुमार असं या बनावट डॉक्टरचं नाव असून तो गेल्या काही महिन्यांपासून सायकलवर फिरून लोकांवर उपचार करत होता. धक्कादायक बाब म्हणजे तो रुग्णांसाठी एकाच इंजेक्शनचा वापर करत होता. एकच इंजेक्शनच्या वापरानं सर्वांना एचआयव्हीची लागण झाल्याचं कळलं. या प्रकरणी राजेंद्र कुमार विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये 4-5 मुलांचाही सहभाग आहे. आधार कार्ड ही प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य असणारी ओळख आहे. मात्र तुम्ही तुमचा आधार कार्ड लॅमिनेशन केलं असेल किंवा प्लास्टिक कोटिंग केलं असेल तर त्या आधार कार्डाला काहीच अर्थ होणार नाहीये. ते आधार कार्ड बिनकामाचं ठरणार असल्याचं UIDAI स्पष्ट केलंय. लॅमिनेशन केल्यानं किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधार कार्डचा QR काम करणं बंद होऊ शकतं. त्यामुळे खासगी माहिती चोरली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आधार कार्डच्या चुकीच्या प्रकारे होणाऱ्या वापराबाबत चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. पाहूयात काय आंतरराष्ट्रीय घडामोडी. तैवानमध्ये 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपानं 300 रूम असलेल्या एका हॉटेलची इमारत खचून 2 जण ठार तर 114 जण जखमी झालेत. किनारपट्टी भागातल्या हुआलिन शहराला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलाय. या भूकंपानंतर सुनामीचा धोका नसल्याचं संबंधित यंत्रणांकडून स्पष्ट करण्यात आलंय. स्थानिक वेळेनुसार मध्यरात्रीच्या सुमारास तैवानचा किनारपट्टी भाग भूकंपानं हादरला.
भूकंपाच्या धक्क्यांनी हुवालिन शहरातील मार्शल या 4-स्टार हॉटेलची इमारत खचली. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाल्याचं सांगण्यात येत आहे. या वृत्ताला सरकारकडून दुजोरा देण्यात आला असून अधिक तपशील अद्याप हाती आलेला नाही. या भूकंपानंतर 19 वेळा कमी अधिक तीव्रतेचे धक्के जाणवलेत. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून तातडीनं कॅबिनेट बैठक घेऊन सरकारनं स्थितीचा आढावा घेतला आहे. हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानच्या तुरुंगात असणारे भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या विरोधात आता दहशतवादी कारवाई आणि तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कुलभूषण जाधव भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉसाठी कार्यरत असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला. या प्रकरणात जाधव यांच्यावर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणी भारताच्या 13 अधिकाऱ्यांकडे पाकिस्ताननं भेटीची वेळ मागितली होती, मात्र भारतानं काहीच सहकार्य केलं नसल्याचा दावा पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्रानं केला आहे. चीनमधील हेगई प्रांतात एका सर्कसमध्ये घोड्यावर वाघ आणि सिंहविणीनं हल्ला केला. सर्कसमध्ये खेळ सुरू असताना रिंगमध्ये आलेल्या घोड्यावर अचानक वाघ आणि सिंहविणीनं हल्ला केला. या दोघांच्या तावडीतून सुटण्यासाठी घोडा आटोकाट प्रयत्न करत होता. वाघ आणि सिंहविणीच्या तावडीत सापडलेल्या घोड्याला वाचवण्यासाठी रिंग मास्टर धावून आले. चापकाच्या सहाय्यानं मारूनही सिंहविण आणि वाघ घोड्याला सोडत नव्हते, मात्र अखेर दोन्ही रिंग मास्टरनी या घोड्याची वाघ आणि सिंहविणीच्या तावडीतून सुटका केली. या घटनेमुळे मनोरंजनासाठी सर्कस बघायला आलेले प्रेक्षक चांगलेच घाबरून गेले. स्टाईल आयकॉन अभिनेत्री प्रियांका चोप्रा फिल्मफेअरच्या कव्हर पेजवर झळकली आहे. या पेजवरील प्रियांकाच्या ग्लॅमरस लुकशी सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा होती आहे. फिल्मफेअरच्या कव्हर पेजवर झळकण्याची प्रियांकाची ही पहिलीच वेळ नाही आहे, मात्र या मासिकात प्रियांकानं आपल्या आयुष्यातील अनेक सिक्रेट्स शेअर केले आहेत. ऋतिक रोशनचा बहुचर्चित सिनेमा सुपर 30 फर्स्ट लुक रिव्हील झाला आहे. सुपर 30 या IIT कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे. या सिनेमाचं वाराणसीमध्ये शूट सुरू झालं असून विकास बहल या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. सिनेमात ऋतिकच्या अपोजिट अभिनेत्री कोण असणारे हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. दीपिका पदुकोण सध्या चांगलीच चर्चेत आहे. पद्मावतच्या यशानंतर आता सध्या दीपिकाचा नवा लुक चर्चेचा विषय ठरला. डिझायनर सभ्यसाची मुखर्जीच्या कलेक्शनसाठी दीपिकानं खास फोटोशूट केलं. या फोटोमधला लुक सध्या सोशल मीडियावर चांगला गाजतोय. भारतीय अंदाजात अर्थात साडी कपाळावर कुंकू यामुळे दीपिकाचं सौंदर्य आणखीनच खुलून येत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला तिसरा एकदिवसीय सामना केपटाऊनवरती आज होणार आहे. भारतीय संघ मालिकेत 2-0 आघाडीवर आहे, तर यजमान आफ्रिकन संघ विजयाच्या शोधात आहे. आता दुखापतींनी ग्रासलेला आफ्रिकन संघ मालिकेत पुनरागमन करतो का की भारतीय संघ 3-0 आघाडी घेतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.